थाने में शिवसेना शाखा लेने को लेकर ठाकरे गुट और शिवसेना आमने सामने आ गए हैं। आपको बता दें कि पुलिस का भारी बंदोबस्त लगाया गया है। थाने के शिवई नगर में शाखा लेने को लेकर शिंदे गुट और उद्धव ठाकरे गुट के लोग में विवाद हो गया है और एक दूसरे के खिलाफ यहां पर जमकर नारेबाजी भी की जा रही है। हालात को काबू करने के लिए पुलिस ने दोनों तरफ के कार्यकर्ताओं को पीछे हटाया है। वहीं एक बार फिर शाखा लेने के लिए विवाद गर्म हो गया है। शिवाई नगर हा जो काही मतदार संघ आहे, हा महानगरपालिकेचा प्रभाग आहे। हा स्थानिक आमदार माननीय प्रताप सरनाईक साहेब यांच्या अधिपत्याखाली येतो। या ठिकाणचा संपूर्ण कारभार प्रताप सरनाईक साहेब या ठिकाणी सांभाळतात। या ठिकाणचे तिन्ही नगरसेवक आमच्या समवेत आहेत। या ठिकाणचे सर्व पदाधिकारी आमच्या समवेत आहेत आणि शिवसैनिक आमच्या समवेत आहेत। परंतु काही लोक या ठिकाणी आपला ताबा दाखवण्याचा प्रयत्न करत होते, आपली मालकी दाखवण्याचा प्रयत्न करत होते। ही शाखा माननीय प्रताप सरनाईक साहेबांनी बांधलेली आहे, त्यामुळे या ठिकाणचे सर्व स्थानिक पदाधिकारी यांनी ही शाखा आपल्या या ठिकाणी बसायला सुरुवात केलेली आहे। यांना यांचा विरोध असण्याचं कारण काय? त्यांचं असं म्हणणं आहे की या शाखेमध्ये आपण कधी आलेत नाहीत आणि या शाखेवर ताबा घेण्याचा संबंध कसा आपला? शाखेत आलेलं म्हणजे शिवसेनेची शाखा ही सर्व लोकल पदाधिकारी आहेत, लोकल पदाधिकारी आहेत, ते आमदार आहेत या ठिकाणचे नगरसेवक आमच्या समवेत आहेत आणि शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता मिळालेली आहे। त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव लावायला सुप्रीम कोर्टाची तारखेपर्यंत त्यांना परवानगी दिलेली आहे, त्याला शिवसेना म्हणून परवानगी दिलेली नाही आहे। साहेब आता होळीचा सण आहे आणि इथे तणावाची परिस्थिती, त्यांना कळलं पाहिजे की आपण तणाव कधी करायचा हे त्यांना समजलं पाहिजे। सण सणासुदीच्या दिवशी असे प्रकार त्यांनी करायला नको। शिवायनगर जी ही जी काही शाखा आहे, ही शाखा गेली 35 वर्ष शिवसेना पक्षाच्या माध्यमातून कार्यरत आहे। ती शाखा बंद असताना काही लोकांनी येऊन त्या शाखेचा ताळा तोडून त्या शाखेवर ताबा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे आमचा त्यांना विरोध आहे। माझं म्हणणं एकच आहे की ताळा तोडण्याचा त्यांना कोणी हक्क दिला? जर ताळा तोडण्याचा विना कोणत्याही कोर्टाच्या ऑर्डर अशा प्रकारचा हक्क दिला गेला असेल तर तो हक्क आम्हाला पोलिसांनी समजावून द्यावा। जर तो समजावून दिला गेला नाही तर या पुढे बी जर यांनी पुन्हा त्यांचा ताळा लावला तर आम्ही तो ताळा तोडेल, कारण ताळा तोडण्यावर गुन्हा व्हायला पाहिजे। कारण ताळा तोडून ताबा घेणं हे अनधिकृत आहे आणि अशा प्रकारचं एक अनधिकृत कृत्य त्यांनी केलेलं आहे। गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा हा जो काही प्रयत्न आज शासनातर्फे सुरू आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारची भीती तयार झालेली आहे की कुठंतरी या महाराष्ट्र राज्याची लोकशाही संपुष्टात येणार तर नाही ना, याबद्दलची चर्चा आज महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक घरोघरी जाऊन करत आहे। पोलिसांनी अजूनपर्यंत आपली कोणतीही भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली नाही, ऐकून घ्यायला तयार नाही। पोलिसांचं म्हणणं एकच आहे की आम्ही समजूत घालत आहे, परंतु समजूत घालताना आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला बाहेर सोडून, आम्हाला बाहेर काढून त्यांना शाखेत बसवणं हे किती योग्य आहे। त्यामुळे पोलिसांना आमची आताही विनंती आहे, जर तुम्हाला ही शाखा म्हणजे ह्या ठिकाणी शिवाजीनगरचा कायदा सुव्यवस्था बिघडवायचा नसेल तर ह्या शाखेचा जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयातून निर्णय होत नाही तोपर्यंत ही शाखा पोलिसांनी आपल्या ताब्यात घ्यावी, आम्हाला ते देखील मान्य राहील। तुमची भूमिका काय नेमकी असणार? पुढची भूमिका आमची स्पष्ट आहे। बघा, सर्वोच्च न्यायालयाने असा कोणताही निर्णय आजपर्यंत दिलेला नाही। मुख्यमंत्री महोदयाने देखील त्याविषयी बोलले होते की आम्ही कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेवर जरबशाही करणार नाही, आम्ही कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेवर आमचा हक्क दाखवणार नाही। त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांना पण आमची एक विनंती आहे की त्यांनी अशा प्रकारची वातावरण निर्मिती या महाराष्ट्र राज्यामध्ये तरी करता कामा नये, कारण आज महाराष्ट्राचं अस्तित्व पुढं संपुष्टात येत आहे की काय, अशा प्रकारचं एक खूप मोठं प्रश्नचिन्ह नागरिकांमध्ये निर्माण झालं।